लोकमत आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला कोणताही शब्द दिलेला नव्हता, शिवसेनेनं आमच्याशी बेईमानी केली अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे अचानक घडलं नाही तर हे ठरवून घडल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। रायगडामध्ये भाजप कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते। त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली, बेईमानीच केली, आणि ती शिवसेना म्हणजे आता जी मायनॉरिटीची उरली आहे, खरी शिवसेना आता आपल्यासोबत आहे आणि हीच खरी शिवसेना आहे, तुम्ही लक्षात ठेवा। कारण शिवसेना पक्ष नाही, तो विचार आहे आणि तो विचार जे जिवंत ठेवतील ती शिवसेना आहे आणि तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेजी करताय। कारण मी स्वतः याचा साक्षीदार आहे, कुठलाही शब्द त्या ठिकाणी देण्यात आला नव्हता, कुठलाही शब्द। मी स्वतः त्यांच्यासोबत बसलो आणि खऱ्या अर्थानं काय बोलायचं हे त्या ठिकाणी ठरलं, त्यानुसार मी सगळं वक्तव्य केलं। प्रत्येक सभेमध्ये माननीय मोदीजी हे सांगायचे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही लढतोय, अमितभाई सांगायचे, स्वतः उद्धवजींनी देखील सांगितलं। आणि असं असताना कुठेतरी आमच्यासोबत षडयंत्र झालं। ज्या दिवशी हे ठरवलं त्या दिवशी त्यांनाही माहीत नव्हतं काय होणार आहे, मलाही माहीत नव्हतं काय होणार आहे, पण महाराष्ट्राच्या हिताकरता हे करणं आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी ते केलं। आणि अनेक कथा कहाण्या तयार झाल्या, कारण हे खरंच आहे की आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ही घोषणा झाली की एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होतील, पण हे काय अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं। आज एवढे मोठे लोक या ठिकाणी घेऊन ते येत असताना त्यांना नेतृत्व देणं हे तर महत्वाचं होतंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय होतं तर भारतीय जनता पार्टी सत्ता पिपासू नाही आहे। असे 9 वाजता बोलणारे अलीकडच्या काळात कमी बोलायला लागले, कारण काय मला माहित नाही। खरं म्हणजे तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका प्लीज, त्यांचे आभार माना, हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा इतर कोणाचाच नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला, सगळ्यांना त्यांनी वैताग आणला। म्हणजे सगळ्यांनी म्हणून ठरवलं की बाबा हे जर बंद करायचं असेल लाऊडस्पीकर तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे खरं तर आपण त्यांना धन्यवादच दिले पाहिजे।